दिवाळी निमित्त 1500 रुपये अनुदान 4000 रुपये फेस्टिवल ॲडव्हान्स देण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे. पालकमंत्र्यांच्या पुढाकारानं हा जिव्हाळ्याचा प्रश्न त्वरित मार्गी लागला. मागील 8 दिवसापासून महापालिका कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान, अग्रिम रक्कम आणि इतर देय रकमा मिळाव्यात या मागणीसाठी विविध आंदोलनं करण्यात आली. केलेल्या आंदोलनास अखेर यश आलं आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी यांच्या शिष्टाईनं कर्मचाऱ्यांना 1500 रुपये सानुग्रह अनुदान आणि 4000 रुपये ॲडव्हान्स रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची घोषणा महापौर शोभा बनशेट्टी यांनी केली. कर्मचारीच्या जे आता ॲडव्हान्स आहे घेतल्यानंतर ते 4000 रुपये ॲडव्हान्स देते आणि 1500 रुपये हा बोनस या ठिकाणी डिक्लेअर करते. त्याच्यात तुम्ही सर्व समाधान आणि माझे कर्मचारी जाईल. मला असं वाटतं की आपल्यामध्ये थोडंसं वाढलं पण भविष्यात वाढावं असं अपेक्षा करते. पालकमंत्री देशमुख यांच्या निवासस्थानी कामगार नेते जानराव यांच्यासह शिष्टमंडळानं पालकमंत्री यांची भेट घेतली. परंतु त्यावेळी पालकमंत्री देशमुख आणि कामगार नेते यांच्यामध्ये शाब्दिक चकमकही उडाली. काही वेळानंतर पुन्हा चर्चेला सुरुवात झाली. पालकमंत्री देशमुख यांनी महापालिका आयुक्त ढाकणे यांच्याशी चर्चा केली. सानुग्रह अनुदान आणि अग्रिमची रक्कम देण्याचा आदेश देण्यात आला. त्यानंतर पालकमंत्री देशमुख यांनी महापालिकेमध्ये सभागृह नेते संजय कोळी आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याच्या सूचना केल्या. महापौरांनी घोषणा केल्यानंतर एकमेकांना लाडू वाटून आणि दिवाळीच्या शुभेच्छा देत आनंद साजरा करण्यात आला. आर्थिक परिस्थिती नसतानाही तजवीज करून अखेर महापालिका कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान आणि अग्रिम रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला अशी प्रतिक्रिया सभागृह नेते संजय कोळी यांनी यावेळी व्यक्त केली. उपस्थितीत या ठिकाणी बैठक झाली. त्या बैठकीमध्ये आयुक्तांना पत्र देण्यात आलं होतं की आपण प्रत्येक वर्षी आपण बोनस आणि ॲडव्हान्स देतच असतो. ह्या वेळीसुद्धा तुम्ही बोनस आणि ॲडव्हान्स द्या. त्याच्यामध्ये एका वाक्याचं परिस्थितीनुसार बोनस द्या आणि ॲडव्हान्स द्या म्हणलं होतं हे खरं होतं. परंतु देऊ नका असं कुठेही म्हणलं नव्हतं. कारण शासनाकडून गेल्या वर्षभरापासून थोडे पैसे कमी येत होते. त्या अनुषंगाने आम्ही महापालिकेची परिस्थिती आणि ह्याच्यामध्ये कामगारांना प्रत्येक महिन्यामध्ये पगार देण्याचं या ठिकाणी आम्हाला त्याचं एक पुढं होतं. यामुळे आम्ही ते त्या ठिकाणी मांडलेलं होते आणि आज पालकमंत्री विजयकुमार देशमुख पालकांनी जानराव साहेबांनी आणि सगळे आयुक्त डेंगळे पाटील आणि महापौर यांच्या विनंतीला आयुक्त साहेबांनी सुद्धा मान्यता दिली आणि आत्ता महापौरताईंनी बोलल्याप्रमाणे कामगारांना बोनस म्हणून आपण 1500 रुपये आणि ॲडव्हान्स 4000 आणि ज्या हे आज दिवाळी भेट म्हणून आपण या ठिकाणी दिलेले आणि सगळे कामगार आणि या ठिकाणी कामगार नेते सगळ्यांना या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे. दोन्ही मंत्र्यांनी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून न्याय दिला असून पालिकेच्या पदाधिकारी यांनी देखील कामगारांसाठी यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल कामगार नेते अशोक जानराव यांनी सर्वांचं आभार मानलं. तरी सुद्धा आपली परिस्थिती डबगायलाच आहे. आज अशा परिस्थितीत आयुक्त पैसा द्यायला तयार नव्हते. त्यांचं मन वळवण्यामध्ये तुम्ही सगळे यशस्वी झाला. त्यांनी दिलं मन वळलं तरी त्यांचा आम्ही मनापासून आभार मानतो. महेशांना इथं आले नाहीत परंतु त्यांनी सुद्धा या बाबतीमध्ये मी तुमच्या बरोबर आहे असं त्यांनी कबूल केलं. त्यावर मी मनापासून आभार मानतो. ज्या ज्या इतर गटनेत्यांनी आम्हाला पाठिंबा दिला त्यांचंही आम्ही या ठिकाणी आभार मानतो. सगळ्या नगरसेवकांचं आभार मानतो. शिवाय आज आपण जी दिवाळीसाठी गोड मानून गेलेलो त्यामुळं मी एवढंच म्हणेन की ना माणूस आहे नट्टा माणूस आहे. अशा पद्धतीनं आपण दिलंय नाकारण्यापेक्षा आपण दिलंय. परंतु आमची भावना अशीच आहे की ना माणूस आहे नट्टा माणूस आहे. अशा पद्धतीनं आम्ही आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आणि दिवाळी गोड केल्याबद्दल ताईला शुभेच्छा देतो. त्या ताईला शुभेच्छा देतो. यावेळी उपमहापौर शशिकला बत्तूल, उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे पाटील, कामगार नेते अशोक जानराव, बाप्पूसाहेब सदाफुले, बाली मंडपू, तेजस्विता कासार, प्रदीप जोशी, उमेश गायकवाड यांच्यासह कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते.